ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार पी एन पाटील सडोलीकर व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संचालकांची बैठक घेऊन त्यांच्या मतदानाबाबत आढावा घेतला। या बैठकीला 5 संचालक उपस्थित नसल्यामुळे सत्तारूढ गटात घोलमेल सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। ताराबाई पार्क येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात घेतलेल्या या बैठकीला गोकुळचे 18 पैकी 13 संचालक उपस्थित होते। प्रत्येक संचालकाकडून त्याच्या मतदाराबाबत माहिती घेतली, तसेच आगामी व्यूहरचनेबाबत प्राथमिक चर्चा केली, असे आमदार पी एन पाटील सडोलीकर, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सांगितले। या आढावा बैठकीला गोकुळ चेअरमन रवींद्र आपटे, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, पी डी धुंद्रे, रणजित सिंह पाटील, विश्वास पाटील, विश्वासराव जाधव, अमरीश सिंह घाडगे, धैर्यशील पाटील, बाळासाहेब खाडे, बाबा देसाई आदी उपस्थित होते। तर ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, अरुण डोंगळे, जयश्री पाटील सुयेकर व माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या आई अनुराधा पाटील हे गैरहजर होते, त्यामुळे सत्तारूढ गटात घोलमेल निर्माण झाली आहे। एकूणच गोकुळच्या सत्ताधारी गटात बंडाचे निशाण फडकत आहे अशी चर्चा जिल्ह्यात उमटत आहे। आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर।